नमस्कार फ्रेंड्स, रुईस क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीचे आणि अगदी झटपट होणारी फ्राईड मॅगी कशी बनवायची ते। चला तर मग बघूया आजची रेसिपी। मी इथे एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकते। आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठही घालायचं आहे। पाणी उकळायला लागलं आहे, आता त्यामध्ये आपल्याला मॅगी टाकायची आहे। मी इथे 2 पॅकेट मॅगी घेतली आहे, ती आपण पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटे शिजवून घेणार आहोत। 70% आपल्याला शिजवायचे आहे। तेल टाकल्यामुळे मॅगी सुटसुटीत होते। मॅगी अशा प्रकारे शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ते चाळणीच्या साह्याने गाळून घेऊया। मॅगी आपल्याला चाळणीतच ठेवायची आहे, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि मॅगी सुटसुटीत होईल। आता आपण मॅगी बनवूया, त्यासाठी मी इथे एका कढईत 1.5 पळी तेल घेते। आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया। पत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले, हे आपण 2 मिनटे शिजवून घेऊया। कांदा लालसर झाला आहे, आता आपण यामध्ये शिमला घालूया। मी इथे 1 शिमला कट करून घेतली आहे, हे आपण 2 मिनटे शिजवून घेणार आहोत। दोन मिनटे झाली आहे, आता आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत। मी इथे 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया। मी इथे 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, हे आपण 2 मिनटे शिजवून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गाजर आणि वाटाणे वापरू शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी ते वापरलं नाही आहे। आता आपण मसाले बघूया, त्यासाठी मी इथे 2 पॅकेट मॅगी मसाल्याचे घेतले। त्याचप्रमाणे 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। मसाला टाकून आपण 2 मिनटे परतून घेऊया। त्यामध्ये शिजवलेली मॅगी टाकायची आहे। तुम्ही बघू शकता मॅगी अशी सुटसुटीत झालेली आहे। आपण कढईत मॅगी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मॅगी आता आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, कारण आपण ती ऑलरेडी उकडून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये मस्त कोथिंबीर टाकूया। कोथिंबीरमुळे मॅगीला टेस्ट खूप छान येते। मॅगी तयार झाली आहे, आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे इथे आपली अगदी चविष्ट अशी फ्राईड मॅगी तयार आहे। खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता। कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा। परत भेटूया अशाच रेसिपीसोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर।